मी सोनाली परेराव, आंतरराष्ट्रीय नेमबाज आहे. मी गेल्या 2007 पासून मी या क्षेत्रामध्ये आहे. सतीश चव्हाण सरांना जेव्हा मी भेटले तर त्यांनी माझी प्रोफाईल बघून, माझे मेडल्स बघून ते खूप खुश झाले आणि त्यांनी मला विचारलं की तुला कोणकोणत्या अडचणी येतात, की तुला काय हवंय की जेणेकरून तू अजून पुढे जाऊ शकशील. मग मी त्यांना माझी सगळी रिक्वायरमेंट सांगितली की मला नेमकं कोणत्या गोष्टीची अडचण आहे म्हणून. मग त्यांनी ती रिक्वायरमेंट सगळी ऐकली आणि त्यांनी सांगितलं की तू बिंदास कर, मी तुझ्यासोबत आहे म्हणून, तुला काही अडचण आली की मला सांग. आणि त्या पद्धतीने सतीश चव्हाण सरांनी मला हेल्प केली. आणि मला सर्वात जास्त गरज होती ती फायनान्शियलची, कारण फायनान्शियली बॅकग्राऊंड घरचं स्ट्रॉंग नसल्यामुळे मला खूप अडथळ्याला सामोरं जावं लागत होतं. जसं की कॉम्पिटिशनला बाहेर जाणं, ते इक्विपमेंट खरेदी करणं, हे सगळ्या गोष्टी खूप कॉस्टली जात होत्या आणि ते करणं माझ्याकडनं शक्य नव्हतं किंवा आई वडिलांकडून ते शक्य नव्हतं. तर सतीश चव्हाण सरांनी मला ही मदत केल्यामुळे मी आज बऱ्याचशा स्पर्धा खेळू शकले. मी राष्ट्रीय स्पर्धा तसेच भारतीय संघ निवड चाचणी स्पर्धा ह्या खेळले, त्याच्यामध्ये मेडल्सही मिळवले आणि सध्या मी भारताच्या पहिल्या 10 नेमबाजामध्ये मी माझं नाव म्हणजे माझं स्थान मिळवू शकले हे केवळ सतीश चव्हाण सरांच्या मदतीमुळेच. ऍक्च्युली ते स्वतः एक राष्ट्रीय खेळाडू असल्यामुळे खेळाडूची जाणीव आहे कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं आणि म्हणून त्यांनी माझं मनोबळ वाढवलं. ते बोलले त्यांनी मला जो सपोर्ट केला हा सपोर्ट माझ्यासाठी खूप गरजेचा होता. अदरवाईज मी म्हणजे ह्या कॉम्पिटिशनमध्ये मला जाणं, तिथे राहणं, तिथला जो खर्च आहे तो पेलवणं माझ्यासाठी खूप अवघड होतं. पण हे सर मला भेटले सतीश चव्हाण सर आणि त्यांच्यामुळे हे सर्व गोष्टी माझ्यासाठी शक्य झाल्या आणि म्हणून मी आज भारताच्या पहिल्या 10 नेमबाजामध्ये आहे हे केवळ त्यांच्यामुळेच. सच का साथ है सबका साथ है.